नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण केसांची गळती थांबवून कितीही पांढरे झालेले केस काळेभोर होण्यासाठीचे घरगुती दहा उपाय पाहणार आहोत जर तुमचे केस पांढरे झाले नसतील तर ते कधीच पांढरे न, न होण्यासाठी देखील हे उपाय तुम्ही करू शकता विशेष म्हणजे दहापैकी कोणताही एकच उपाय आपल्याला एकवेळी करायचा आहे म्हणूनच या दहा उपायापैकी जो उपाय आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध आहे तो उपाय निवडून तुम्ही तो करू शकता चला तर मग पाहूया उपाय तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर उपाय नंबर एक पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर पूर्वीपासूनच केला जातो कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या वापराने आपले पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते दोन कांद्याचा रस लिंबाचा रस आणि खोबरेल तेल समप्रमाणात घेऊन संपूर्ण केसाला आणि आणि आपल्या स्काल्पवर मसाज करून लावावे आणि अर्ध्या तासाने केस धुवावे यामुळे केसगळती कमी होऊन पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यास मदत होते तीन त्रिफळा चूर्ण पांढरे केस काळे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी हे त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमच मिक्स करावे आणि ते प्यावे यामुळे देखील हळूहळू केस काळे होण्यास मदत होते आणि केसांच्या इतरही समस्या दूर होतात चार आवळा केसांसाठी अत्यंत उपयुक्त असून कच्चा आवळा खाणे किंवा आवळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नियमितपणे वापर करणे जसे की आवळा मुरंबा किंवा आवळा कँडी आवळा सुपारी सातत्याने याचा वापर खाण्यात केल्याने देखील आपले केस मजबूत लांब आणि काळे राहण्यास मदत होते पाच आवळा पावडर आणि चहा पावडर समप्रमाणात घेऊन रात्री कोमट पाण्यात मिक्स करून झाकून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण आपल्या केसांच्या अगदी मुळाशी मसाज करत पूर्ण केसांच्या मुळाशी लावावे आणि त्यानंतर एक तासांनी केस धुवावेत केस धुत असताना आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर करावा किंवा अगदी सौम्य प्रमाणात शॅम्पूचा वापर करून केस धुतले तरीही चालेल किंवा त्या दिवशी फक्त पाण्याने केस धुवावे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावून आपले केस स्वच्छ करून घ्यावे सहा ताण घेतल्याने देखील केस पांढरे होतात म्हणूनच मानसिक तणावापासून दूर राहणे यासाठी मेडिटेशन करणे आवश्यक आहे आणि कायम हसत खेळत तंदुरुस्त राहावे यामुळे केसांच्या समस्या उद्भवत नाहीत सात आहारात लिंबू पाणी गाजराचा रस मेथीचे दाणे तिळाचे लाडू किंवा तीळ अधिकाधिक प्रमाणात सेवन करावे यामुळे देखील केस पांढरे होण्यापासून आपण आधीच बचाव करू शकतो किंवा केस पांढरे झाले असतील तर याच्या सेवनाने आपले केस काळे मजबूत होण्यासाठी उपयोग होतो आठ केसांना तेल अवश्य लावावे पहा बरेच जण केसांना आठ आठ दिवस बिलकुल तेल लावत नाहीत आणि मग केसांमध्ये कोरडेपणा येतो हळूहळू केस गळू लागतात तुटू लागतात म्हणूनच केसांना नियमितपणे तेल लावावे शक्य नसल्यास आठवड्यातून तीन वेळेस केस धुण्यापूर्वी रात्री केसांना तेल व्यवस्थित लावावे आणि दुसऱ्या दिवशी केस धुवावेत यामुळे आपल्या केसाचे पोषण चांगल्या प्रकारे होते आणि केस गळती केस पांढरे होणे या समस्येपासून आपला बचाव होतो नऊ आठवड्यातून किमान दोन वेळा तरी कोरफोड जेल आपल्या केसांना अवश्य लावावे यामुळे केस गळती थांबून पांढरे केस होण्यापासून आपला बचाव होतो आणि महत्वाचे म्हणजे केसात होणारे इन्फेक्शन असेल किंवा खाज येत असेल तर या समस्या देखील या उपायाने दूर होतात दहा दाणे रात्रभर पाण्यात भिजवावे सकाळी गाळून ते पाणी केसांच्या मुळाशी आणि केसांच्या स्कार्पो लावून घ्यावे यामुळे केसांची गळती थांबते केस दाट मजबूत मऊ होतात आणि महत्वाचे म्हणजे पांढरे झालेले केस देखील हो। या उपायाने हळूहळू काळे होण्यास मदत अशा प्रकारे अगदी घरच्या घरी सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या या घटकाचा अवश्य वापर करा आणि केसगळती केस, केस पांढरे होणे या समस्येपासून आपला बचाव करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा